संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. राज्यातल्या संपावर गेलेल्या 376 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले. राज्यातल्या 45 डेपोमधल्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केली. राज्य सरकारनं जीआर काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही, त्यामुळे अखेर एसटी महामंडळानं ही कारवाई सुरू केली आहे. एसटी संप मिटण्याची कुठलीही चिन्ह दिसत नसल्यानं राज्य सरकारनं खासगी बसेसना प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली. खासगी बसेस मालवाहू वाहनं आणि अन्य वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिल्याचं सरकारनं रात्री उशिरा जाहीर केलं. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यातील 20 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं. यात गोंदिया आणि तिरोडा आगारातले प्रत्येकी 10 कर्मचारी आहेत. महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच रोष वाढलाय. मागणी पूर्ण न करता कर्मचाऱ्यांचं निलंबन करणं चुकीचं असल्याचं कर्मचारी म्हणतात. सांगलीतले एसटी कर्मचारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. हे सांगलीतले एसटी कर्मचारी आता मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यासाठी काल रात्री ते सांगलीतून रवाना झालेत. राज्यातल्या 376 एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतरही संप कायम आहे. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर एसटी आगारातले कर्मचारी कडाक्याच्या थंडीतही आंदोलनस्थळीच मुक्काम ठोकून आहेत. तर अमरावती जिल्ह्यातील तब्बल 2000 एसटी कर्मचारी संपावर गेलेत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचारी संप मागे घेण्याची चिन्ह दिसत नाहीत, त्यामुळे हा संप आणखी चिघळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, चांदूरबाजार, मोर्शी आणि वरुड आगारातील एसटी सेवा पूर्णपणे बंद आहे. 10वी 12वीची लेखी परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनंच घेतली जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्यासाठी तयारी केली जाते. लवकरच याविषयी धोरणात्मक निर्णय जाहीर होऊ शकतो. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याचं नियोजन केलं जात आहे. मुंबई आणि परिसरामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर खासगी शिकवणी चालकांनाही वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी आपल्याला आश्वासन दिल्याची माहिती खासगी कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनकडून देण्यात आली आहे. लवकरच लहान मुलांचं लसीकरण सुरू होत आहे, त्यासाठी आता राज्याच्या टास्क फोर्सनं काही सूचना सरकारला केल्या आहेत. लठ्ठ, कुपोषित, ज्युवेनाईल डायबिटीजसह 9 विविध आजार असलेल्या मुलांना प्राधान्यानं लस द्या अशी सूचना टास्क फोर्सनं केली. शाळेमध्ये मुलांना पाठवण्यासाठी लसीकरण अनिवार्य नाही असं टास्क फोर्सनं स्पष्ट केलंय. परदेश प्रवासाला आता अधिक बळ मिळेल. 96 देशांनी भारताची लसीकरण सर्टिफिकेट संदर्भात सामंजस्य करार केलाय. यात UK, अमेरिका, युरोपीय राष्ट्र, पश्चिम आशियातल्या देशांचा समावेश आहे. करारानुसार कोविड लसीकरण सर्टिफिकेटचं एकमेकांच्या देशात जाता येणार आहे. जम्बो केंद्रातली यंत्रसामग्री महापालिका रुग्णालयामध्ये वापरली जाणार आहे. यंत्रसामग्री वापरात राहील तितकी ती कार्यक्षम राहते. जम्बो केंद्रातली पोर्टेबल कृत्रिम श्वसन यंत्रणा, खाटा, रक्त तपासणीची यंत्र या अतिरिक्त सामग्रीचा वापर मनपा रुग्णालयात होईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे